किरीट सोमय्या यांच्यावरच्या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय तेही पाहूया। आता प्रश्न एवढाच आहे, किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्टी आहेत, त्यांनी ऑफिशियली पोलीस स्टेशनला कळवलं होतं की मी भेटायला येतो आहे। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 70-80-100 लोकांचा जमाव बाहेर आहे आणि तो जमाव माझ्यावर हल्ला करणार आहे, त्याच्यामुळे आणि त्यांच्यातर्फे ऑफिशियली हे कळवण्यात आलं की असा हल्ला माझ्यावर होणार आहे, पोलीस स्टेशनच्या आवारात होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधी त्या संदर्भातलं क्लिअरन्स करा आणि मग त्याच्यानंतर मी बाहेर जाईन। इतकं क्लिअरली त्यांनी सांगितल्यानंतरही पोलिसांनी या संदर्भात कुठली कारवाई केली नाही, उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला शिवसैनिकांना, तिथल्या लोकांना, गुंडांना परवानगी दिली। म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडागर्दी चाललेली आहे। खरं म्हणजे शरम वाटायला पाहिजे पोलिसांना की जर ते झेड प्लस प्रोटेक्टिनी इन्फॉर्म केल्यावरही त्यांना जर प्रोटेक्शन देऊ शकत नसतील तर अक्षरशः कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे, मुंबई पोलिसांची अब्रू आता या पोलिसांनी घालवलेली आहे। देशातलं सर्वोत्तम पोलीस फोर्स आज या ठिकाणी इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागत आहे, लोकशाही पायाखाली तुडवली जाते आहे, ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे। एवढंच नाही तर सगळे सेक्शन अवेलेबल असताना देखील आणि रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीत अवेलेबल सेक्शनमध्ये ठेवता येत नाही माहिती असतानाही कायदा पायदळी तुडवून, सर्वोच्च न्यायालयाचे सगळे निर्णय पायदळी तुडवून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे। एकूणच हा सगळा प्रकार गंभीर आहे आणि उद्या मी स्वतः या संदर्भात श्री किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात होम सेक्रेटरी आणि होम मिनिस्टर यांच्याशी बोलणार आहे, त्यांना पत्र करण्यात लिहिणार आहे आणि मी उद्या मागणी करणार आहे की या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही। आणि मी आज सरकारला इशारा देतो आहे की आम्हाला तुम्ही या ठिकाणी घाबरवू शकत नाही, आम्ही घाबरून जाऊ असं समजू नका, आम्ही कायदा सुव्यवस्था पाहतो आहे, याचा अर्थ तुम्ही आमच्यावर हल्ले कराल असं होत नाही। जशातला तसा जबाब देण्याची ताकदही आमच्यामध्ये आहे आणि पोलिसांनाही जर पाहिजे असेल तर त्यांनाही आमची ताकद आम्ही दाखवून देऊ शकतो, त्यामुळे हे तात्काळ बंद जर केलं नाही तर या संदर्भात आता लढाई आम्ही देखील केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।